माझ्या काँग्रेस पक्षाचा समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न तथा तळागाळातील समाज बांधवांना नेहमी मदत करणारे युवकांच्या गळ्यातील ताईत आणि आपल्या विरोधकांच्या मनावर देखील राज्य करणारे युवा नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे. समाजसेवेची आवड आणि आपल्या आई वडिलांकडून मिळालेला राजकीय वारसा यांची सांगड घालत आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरू करत कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष मजल दर मजल करत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मनात मानाचे स्थान मिळवले. अशा या लाडक्या नेत्याचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवी पर्वणीच. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐरोली मधील लक्ष्मीनारायण म्हात्रे सभागृहात अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन केले गेले होते. या अभिष्ट चिंतन सोहळ्यास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत अनिकेत म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत देखील केले. यावेळी त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी औक्षण करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक कापला. याचप्रमाणे समाजातील विविध सामाजिक संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मित्र परिवाराने राजकीय नेत्यांनी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. माझ्या काँग्रेस पक्षाचा जनतेला मदतीचा हात अनिकेत दादाला देऊया साथ काँग्रेस पक्षाचा करू प्रचार. नवा पर्व नवा प्रचार घेऊन आली काँग्रेस सरकार संकट काळी पुढाकार घेऊन देई जनतेला मदतीचा हात उंच भरारी घेऊन गाठू यशाच शिखर उंच सन्मान जगभरात माझ्या काँग्रेस पक्षाचा. खरंच मी निशब्द आहे. गेल्या 13 वर्षापासून मी समाजकारणात आहे, राजकारणात देखील आहे. युवक काँग्रेसचा एक साधा पदाधिकारी म्हणून, एक विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझा राजकारणाचा जो आहे तो प्रवास सुरू झाला. आणि आज 2024 आपण बघाल
मी जी लोकांची सेवा केलेली आहे तेच प्रेम मला आज या ठिकाणी जे आहे वाढदिवसानिमित्त संपूर्ण नवी मुंबई शहरातील असेल किंवा मग नवी मुंबईच्या बाहेरील असेल किंवा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले या ठिकाणी माझे सर्व मित्र असतील हे प्रेम बघून खरंच मी निशब्द झालेलो आहे. संकल्प तर असा आहे की आज नवी मुंबई शहर जे आहे हे 21व्या शतकातलं आधुनिक शहर मानलं जातं, परंतु आजही जे आहे आपलं नवी मुंबई शहर जे आहे ते मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. माझा संकल्प हाच असेल की येणाऱ्या काळामध्ये जे आहे नवी मुंबईकरांचे जे मूलभूत प्रश्न आहेत, पाणी असेल, त्यानंतर आरोग्य असेल किंवा मग इतर कुठले जे मूलभूत प्रश्न जे आहेत, वीज असेल समजा, हे सोडवण्याचा जो आहे तो संकल्प आजच्या दिवशी जो आहे तो मी करत आहे. माझ्या काँग्रेस पक्षाचा जनतेला मदतीचा हात, अनिकेत दादाला देऊया साथ, काँग्रेस पक्षाचा करू प्रचार. नवा पर्व नवा प्रचार घेऊन आली काँग्रेस सरकार, संकट काळी पुढाकार घेऊन देई जनतेला मदतीचा हात. उंच भरारी घेऊन गाठू यशाच शिखर, उंच सन्मान जगभरात माझ्या काँग्रेस पक्षाचा. दादाची